या दौऱ्याच्या निमित्ताने आपल्याशी बोलावं आणि आपल्याशी चर्चा करावी या एका उद्देशानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि या पत्रकार परिषदेला आपण सर्व प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी, विशेषतः प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व आमचे बंधुभगिनी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करावी अशी विनंती. आता खरं सांगायचं म्हणजे बऱ्याच दिवसातून आलो आहे. संसदेचं अधिवेशन चालू आहे, महाराष्ट्रात सुद्धा आरक्षणाने काही प्रश्नावरून एक अस्वस्थतेचं वातावरण दिसत आहे आणि त्यामुळे साहजिकच माझ्या मनात असं आलं की तुम्हा सगळ्यांची अपेक्षा मी इथं आल्याच्या नंतर भेटण्याची असावी आणि म्हणून आपणच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना निमंत्रित करावं आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाच्या संबंधी माझी काही मतं असतील किंवा पक्षाची धोरणं असतील ती तुमच्याबरोबर सांगावीत. मला असं वाटतं की तुमच्यापैकी कोणी सुरुवात केली तर ते बरं होईल. कसं आहे की ह्या आरक्षणाच्या संबंधीचा निर्णय यापूर्वी राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांचं सरकार असताना त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. तो निर्णय राबवला त्यावेळेला वृत्तपत्रामध्ये काही जागा भरण्याच्या संबंधीचा प्रश्न सरकारच्या समोर आल्याच्या नंतर राज्य सरकारच्या वतीनं वर्तमानपत्रांच्या जाहिरातीमध्ये 16% जागा या कामाच्यासाठी आरक्षित ठेवलेल्या आहेत असं जाहीर करून प्रत्यक्षपणानं मुलाखतीमध्ये काही प्रमाणामध्ये या जागा भरल्या. त्यानंतर काही घटक किंवा काही व्यक्ती ह्या कोर्टामध्ये गेल्या आणि तो कोर्टानं हा निर्णय रद्दबातल ठरवला. कोर्टाने रद्दबातल ठरवल्याच्या नंतर साहजिकच त्याच्यानंतर निवडणुकीचा कालखंड आला, त्यामुळे लगेचच्या लगेच कुठल्याही सरकारला लगेचच्या लगेच काही निर्णय घेणं शक्य नव्हतं. आचारसंहिता जाहीर झालेली होती. पण दोन गोष्टी होत्या की हा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादीने घेतला, राबवला, न्यायालयाच्या निर्णयाच्यामुळं त्याला मर्यादा आल्या आणि आचारसंहितेच्यामुळं आणखीन काही करण्याची जी आवश्यकता होती त्यालाही मर्यादा आल्या. पण आज जे सत्तेवर आहेत त्यांनी दोन गोष्टी निवडणुकीच्या पूर्वी जाहीर केलेल्या होत्या. एक, आत्ता राज्याच्या प्रमुखांनीच बारामतीला जाऊन धनगर समाजाच्या संदर्भात आम्ही पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन त्यांना हवायच्या पद्धतीनं आम्ही आरक्षण देऊ, त्यांना आदिवासींच्यामध्ये जाण्याच्या संबंधीचा मागणी होती हे जाहीर केलं आणि 100 दिवसाच्या आत मराठा आरक्षणाच्या संबंधीचा सुद्धा निर्णय आम्ही घेऊ हे एक अभिवचन त्यांनी दिलेलं होतं. निवडणुका झाल्या, त्यांच्या हातामध्ये सत्ता आली, साहजिकच मग धनगर समाज असेल, मराठा समाज असेल किंवा अन्य घटक असतील की ज्यांना ज्यांना आश्वासनं दिली होती त्या सगळ्यांना हे नवीन सरकार तातडीने काहीतरी करेल असं वाटत होतं. याच्यातूनच शांततेच्या मार्गानं आपलं म्हणणं मांडण्याच्यासाठी राज्याची ठिकाणी अतिशय मोठे असे मोर्चे आयोजित करण्यात आले आणि जवळपास 54-58 काहीतरी मोर्चे समन महाराष्ट्रात आयोजित केले गेले.
आणि मी केंद्रामध्ये दिल्लीमध्ये असल्यामुळे पार्लमेंटमध्ये या मोर्चाच्या संबंधी दिल्लीमध्ये आणि विशेषतः दिल्लीच्या वृत्तपत्रामध्ये लोकांना अतिशय आश्चर्य वाटत होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतात आणि इतका संयमाचा आदर्श या लोकांनी दाखवलेला आहे आणि त्याच्याबद्दल ते कौतुकसुद्धा अन्य राज्यामध्ये या सगळ्या मोर्चांच्या संबंधी होत होतं. मला स्वतः असं वाटतं की इतके मोठ्या प्रमाणात मोर्चे झाले, मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यकर्त्यांनी दिलेली आश्वासनं आज नाही उद्या करतील अशी जी अपेक्षा होती ती आता जवळपास 4 वर्ष झाली. त्यानंतर काहीही होत नाही म्हणल्याच्या नंतर तरुण पिढीच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता ही निर्माण व्हायला लागली आणि त्याच्यातून या आंदोलनाची थिंडी पडली असं मला स्वतःला वाटतं. या आंदोलनामध्ये कोणतरी राजकीय पक्ष, कोणतरी नेता वगैरे वगैरे आहे असं मला तरी माहिती नाही. मी या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं विधान ऐकलं, वाचलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे टेप रेकॉर्ड व्हायची आहे. खरं सांगायचं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने त्यांची सांगावी एकदा कोण आहेत, कोण राष्ट्रीय आहे, कोण राज्याचे नेते त्याच्यात आहेत, कुणाचं संभाषण आहे हे त्यांनी सांगितलेलं चांगलं होईल. या परिस्थितीला चिघळण्याला जी काही कारणं होती त्याला ही अशा प्रकारची विधानं राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं. महाराष्ट्राची परंपरा आहे वारीची आणि आपण अनेक वर्ष बघतो महाराष्ट्रातली वारी ही सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण अशी वारी आहे. वारी ही शांततेने आणि संयमाचंच प्रदर्शन करते. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असेल किंवा संत तुकारामांची पालखी असेल ती युगायुगातून दगडा धोंड्यातून पाऊस उन्हातून निघत असते पण कधी आपण त्या वारीतून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आला असं कधी ऐकलेलं नाही. आणि असं असताना त्या वारीमध्ये काहीतरी साफ सोडले जातील, आणखीन काहीतरी सोडलं जाईल आणि त्याच्यामुळं काहीतरी वेगळं घडेल अशा प्रकारचं विधान हे राज्यकर्त्यांच्याकडून केलं गेलं आणि त्याच्यामुळं या तरुण पिढीच्या संत त्यांचा जो संताप होता त्याचा वान फुटला गेला असावा आणि त्याच्यातून हे टोकाची भूमिका आज या ठिकाणी घेतलेली दिसते. राज्य सरकारने मला असं वाचण्यात आलं आज की आज काहीतरी बैठक बोलवली माहिती नाही त्याच्यातनं काय होईल, काही मार्ग निघाला तर चांगलं आहे पण एक तर 4 वर्ष लावली इतकी आश्वासनं दिली आणि त्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी केलेली विधानं ही या सगळ्या गोष्टीला एक आगीत तेल टाकण्यासारखं काम या सगळ्या माध्यमातून केलेलं आहे, विचारातनं केलेलं आहे. पण हे आणि त्यामुळंच आज कुठं ना कुठंतरी नुकसान होत आहे, कुठं ना कुठंतरी बंद होत आहेत, लोकांची उद्रेक आपल्याला बघायला मिळतो आहे. मला स्वतःला असं वाटतं की एक राज्य सरकारने याचा निकाल घेतला पाहिजे तातडीने. कायदेशीर अडचणी आहेत असं ते म्हणतात, कायदेशीर अडचणीला पर्याय आहेत. कायदेशीर अडचणींचा पर्याय असं द्यायचं असेल तर आज केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार आहे. घटनेमध्ये थोडी दुरुस्ती करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली आणि ती दुरुस्ती संसदेमध्ये मांडल्याच्या नंतर ती मान्य झाली तर त्या दुरुस्तीच्या माध्यमातून हा सगळा जो घटक आहे, धनगर आहे, मराठा आहे किंवा अन्य घटक आहेत त्यांच्यासाठी काही प्रमाणात जे काही मागण्या आहेत त्या प्रमाणात काही जागा देणं अशक्य नाही आहे. मी माझा पक्ष संसदेमध्ये लहान आहे पण दोन्ही सभागृहामध्ये जे विरोधी पक्षाचे घटक आहेत त्यांच्याशी आम्हाला लोकांचे सुसंवाद चांगल्या पद्धतीनं होतो.
घटनेत दुरुस्ती करून हा प्रश्न सोडवण्याच्या संबंधीचा पुढाकार हा राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. त्यांना अधिकार आहे, त्यांच्याकडे बहुमत आहे आणि त्याला जे संसदेत अधिक बहुमत पाहिजे घटनेत दुरुस्तीचं ते देण्याच्यासाठी विरोधकांच्याकडून सहकार्य मिळावं ही जर अपेक्षा असेल तर त्याच्यात जबाबदारी घ्यायला मला स्वतःला आनंद येईल. मी विरोधी पक्षाच्या अन्य घटकांशी बोलू शकतो, त्यांना मी सांगेन ह्या प्रश्नाच्या संबंधीचं महत्त्व आणि त्यांना विनंती करेन की तुम्ही जर घटनेत दुरुस्ती करून या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी सरकार काही फावलं टाकत असतील तर त्याला इथं आपण राजकारण न आणता हा प्रश्न सुटावा म्हणून आपण सहकार्य करूया अशी विनंती मी अन्य आमच्या सहकार्यांना करू शकतो. आमचा पक्ष जो आहे त्याचे आमचे सगळे खासदार तर त्याला पाठिंबा देतीलच. तुमच्या वाचनाची कदाचित आलं असेल की संसदेमध्ये धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या वतीने या प्रश्नाच्या संबंधीची मांडणी केली, सुप्रिया सुळे यांनी या प्रश्नाच्या संबंधीची मांडणी केली, आणखीन कोण बोलला? तुम्ही दोघं दोन म्हणजे आता संसदेत महाराष्ट्रात आमचे चार खासदार आहेत, त्या चारपैकी दोन खासदारांनी त्या ठिकाणी या भूमिकेला पाठिंबा दिला आणि आमची नीती यासंबंधीची काय ही सगळ्यांच्या समोर स्पष्ट केली, राज्य सरकारच्या समोर केंद्र सरकारच्या समोर स्पष्ट केली आणि त्यामुळं या प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी आवश्यक तो बदल करण्याची जी आवश्यकता आहे त्याला आम्हा सगळ्यांचं पूर्णपणानं सहकार्य राहील आणि त्यातनं हा प्रश्न सुटावा अशा प्रकारची अपेक्षा आम्हा लोकांची. महाराष्ट्रात हे असं फार अस्वस्थतेचं वातावरण हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. दुसरी गोष्ट, मी या सगळ्या तरुण मुलांना त्यांच्या भावना मी समजू शकतो, त्या रास्त आहेत, पण त्याच्याबरोबर मी हेही आवाहन करू इच्छितो की आपण आपला आग्रह मांडणं हे लोकशाहीमध्ये काही चुकीचं नाही, ते योग्य आहे. पण ते करत असताना आता माझ्या वाचण्यात आज आलं की सांगली जिल्ह्यामध्ये एका गावात शिराळ तालुक्यामध्ये एका बसला आग लावली आणि त्याच्यात विद्यार्थी होते, सुदैवाने घाईघाईचे विद्यार्थी खाली उतरले नाहीतर काहीतरी अघटित घडलं असतं. आणि ज्याचा दोष नाही या बस या सगळ्या तरुणांचा काही विद्यार्थ्यांच्याशी संघर्ष नाही आहे किंवा बसमध्ये बसलेल्या पॅसेंजरशी काही संघर्ष नाही, त्यांचा राज्य सरकारच्या नाकर्तेपणाच्या संबंधीचा हा राग आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या नाकर्तेपणाची किंमत ही सामान्य नागरिकांना मिळू नये याची खबरदारी या आंदोलकांनी घेण्याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं. ही समंजसपणाची भूमिका त्यांनी घ्यावी. आज मुख्यमंत्र्यांनी जी बैठक बोलवली त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी निश्चित कालावधीमध्ये काय करणार आहोत या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची कल्पना दिली, काही निर्णय घेतले. कारण आज तुमच्यापैकी काही लोकांनी बातमी दिलेली आहे की यापूर्वी सरकारने धोरण जाहीर केलं होतं की आम्ही इतकी वसतिगृह बांधू, आम्ही अमुक करू तमुक करू, त्याची काही सुरुवात झालेली नाही. त्यासंबंधीचे फायली या कुठं धूळ खात पडलेली आहेत अशी बातमी आहे, ती खरी असेल तर असा विलंब या ठिकाणी जाऊ नये. सुप्रीम कोर्टामध्ये जी मॅटर आहे त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं रास्त पद्धतीनं भूमिका मांडणारे वकील वेळेवर हजर राहिले पाहिजेत. मागच्या वेळी ते हजर नव्हते आणि त्यामुळं या प्रश्नाच्या संबंधीची एक सोडवणूक लवकर होऊ शकली नाही. ही दुर्लक्ष करण्याची भूमिका राज्य सरकारने सोडावी आणि यातनं लवकरात लवकर मार्ग काढावा अशा प्रकारचा आग्रह आम्हा लोकांचा. मी जे आता बोलतो याच्यातनं द्वेष निर्माण करण्याचं कुठे बोलतो?
असं आहे की पालकमंत्री यांचं वैशिष्ट्य आहे की काही बोलण्याच्या संबंधीचं राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीला अपघातांना संधी मिळते त्या संधीचा सदुपयोग करायचा असतो, पण तो सदुपयोग करण्याच्यापेक्षा वादग्रस्त विधानं करण्याच्यामध्येच फार महत्त्व आहे आणि आपलं वैशिष्ट्य आहे असं सांगण्याची भूमिका सातत्याने त्यांच्याकडनं होती. त्यामुळं त्यांच्या या अशा विधानाकडे लक्ष देऊ नये. साहेब, आपण जे पत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण द्यावं म्हणत आहे ते तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? आणि दुसरा मुद्दा, घटना दुरुस्तीचा आपण एक पर्याय सुचवला, राज्य सरकारच्या हातात हा मुद्दा नाहीच आहे का? आज राज्य सरकार कोणत्या राजकीय पक्षाचं आहे आणि केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे? जर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकाच विचारसरणीचा अधिकार असेल, पक्ष असेल, सरकार असेल, तर ते संसदेमध्ये मांडू शकतात ना. आणि हा प्रश्न सोडायचा म्हणजे तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी, तामिळनाडूला सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तामिळनाडूच्या बाजूने ज्या असतात ते चालेल, पण तो निकाल पूर्वीचा आहे आणि आत्ता सुप्रीम कोर्टाने अशी भूमिका घेतलेली आहे की ते पूर्वीचा निकाल घेतलेला आम्ही तो रिओपन करत नाही, पण आज आमची भूमिका अशी आहे. आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा जो निर्णय होता आरक्षण देण्याचा तो रद्दबातल ठरवला. आता हा रद्दबातल ठरवलेला हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच्यात बदल करायचा असेल तर घटनेत दुरुस्त करण्याच्या संबंधीची आवश्यकता आहे आणि तो अधिकार सत्ताधारी पक्षाला आहे. आणि आज सत्ताधारी पक्ष तिथं भाजपचा आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात भाजप आहे. त्या प्रश्नाची सोडवणूक हवी असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी आपल्या केंद्रातल्या सहकाऱ्यांना विनंती करावी आणि या प्रश्नाला मार्ग काढावा. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे मला काही त्याच्या संबंधी आम्हाला हे मुख्यमंत्री बदलाच्या संबंधीचं आम्ही कोण आग्रह करणार? काय ते शिवसेना BJP यांचं काम आहे, त्यांनी त्या संबंधीचा विचार करावा. आणि आज ज्या पद्धतीने चंद्रकांत पाटील काय मुख्यमंत्री काय जे बोलत आहेत ते आमच्या दृष्टीने सोयीचं आहे. वर्षसाधारण निवडणूक आहेत, या सगळ्या बोलण्यातून आमचे बरेचसे प्रश्न सुकर होती, त्यामुळे आम्ही बदला मिळण्याच्या बद्दलचा आग्रह आम्ही धरत नाही. ते त्यांनी धरावं आणि शिवसेनेचा मला वाटतं की मुखपत्रामध्ये किंवा कशामध्ये तरी असे काहीतरी भाषा आलेली असं माझ्या वाचनात आलं. असं की त्याला ब्राह्मण वर्गाचा महाराष्ट्रात कधी ब्राह्मण मुख्यमंत्री नव्हता असं नाही. बाळासाहेब खेळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे कोण होते? आणि ते अनेक वर्ष मुख्यमंत्री होते. मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर त्याच्यामध्ये असं काही घडलेलं नाही, त्यामुळे हे कारण नसताना जातीवर मुख्यमंत्र्यांच्या संबंधीचं विश्लेषण करणं हे मला स्वतःला योग्य वाटत नाही. लोकसभा निवडणुकांचं वातावरण सुरू झालेलं आहे, त्या संदर्भात ते दोन प्रश्न आहेत. एक तर काँग्रेसची बैठक होऊन गठबंधन कोणाची करायचं याचे अधिकार राहुल गांधींना दिलेले आहे आणि काँग्रेसनं असं ठरवलेलं आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पण राहुल गांधींना पुढे घेणार आहे. परंतु त्याच्या वाद व्हायल्यानंतर त्यांनी आणखी दोन नावं त्यामध्ये ऍड केलेले आहेत, एक ममता बॅनर्जी आणि मायावती. तर अशी ठराविक नावं पुढे आणणं योग्य आहे का? आणि दुसरा मुद्दा, आपण सुद्धा मायावतींची भेट घेतली माझ्यामध्ये, म्हणजे माझ्या पक्षापुरतं मर्यादित सांगतो की काँग्रेस पक्षाचा ठराव होण्याच्या पूर्वी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी आमच्या 3 बैठका झाल्या आणि आमच्या 3 बैठकीमध्ये निवडणुकीला एकत्रित सामोरं जाण्याच्या संबंधीचा आमचा निर्णय झाला. आता निर्णय झाल्याच्या नंतर पुढं कसं जायचं, मतदारसंघ आहेत, जागेंची वाटणी आहे, त्याची चर्चा अद्याप झालेली नाही. त्याच्यामधून काँग्रेसकडून सूचना अशी आलेली आहे की काँग्रेसकडून राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे मुख्य कार्यवाह जनरल सेक्रेटरी अशोक गहलोत आणि महाराष्ट्राचे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष
हे त्या पक्षाच्या वतीने राहतील. आम्ही आमच्याकडून आमच्या पक्षाचे संसदेचे सभासद प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांची नावं दिलेली आहेत. या चौघांनी बसून मतदारसंघाच्या संबंधीची चर्चा करावी असं आमच्या साधारणतः ठरलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पार्लमेंटचं अधिवेशन संपल्याच्या नंतर ही जागा वाटपाच्या संबंधीची प्रक्रिया या सगळ्या लोकांच्यात सुरू होईल. या लोकांच्यात काही मतभेद झाले काही एखाद्या प्रश्नावरून तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्यापर्यंत घेऊन त्यांचा निर्णय अंतिम करावा अशी आमची चर्चा झालेली आहे. त्यामुळे ती प्रक्रिया सुरू होईल. आपण मायावतींची भेट घेतली होती तर त्यांचा दल काय घेतला उत्तर भारतामध्ये मानसिकता असं आहे की वर्तमानपत्रात सतत बातमी येते की देशामध्ये काहीतरी पर्याय करण्याचा प्रयत्न चालू आहे. व्यक्तिगत माझं मत थोडंसं या बाबतीत वेगळं आहे. माझं मत त्याच्यामध्ये पर्याय असला पाहिजे पण देश पातळीवर एकदम पर्याय अत्याध होईल असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की राज्यात हा पर्याय उभा केला पाहिजे. तसं महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी काँग्रेस पक्ष डावे हे जर एकत्र आले तर हा पर्याय देऊ शकतात आणि हे एकत्र येणं अशक्य नाही. आम्ही काँग्रेस एकत्र आहोत याचा निर्णय घेतला. शेतकरी फरणार पक्षात आम्ही एकत्रच आहोत. आज रायगड जिल्हा किंवा काय या सगळ्या निवडणुकीचे आमच्याबरोबरच असतात आम्हीच त्यांच्यावर असतो. त्यामुळे आता महाराष्ट्रात हा जर असा आम्ही एकत्र बसू शकतो. उद्या कर्नाटक शेजारी तिथले मुख्य भाषण काँग्रेस आणि देवेगौडा यांचे भाषण आहेत. आता हे दोन एकत्र आजही आलेले आहेत आणि म्हणून हे एकत्र येऊन त्या ठिकाणी त्यांनी काही पर्याय शोधला तर योग्य होईल. आज तुम्ही मध्य प्रदेश राजस्थान किंवा पंजाब या राज्यामध्ये गेलात तर तिथं काँग्रेस पक्ष हा मुख्य पक्ष आहे आणि त्यामुळे काँग्रेस आणि अन्य विरोधकांनी त्या राज्यात एकत्र यावे. उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि अखिलेश प्रसाद आणि काँग्रेस यांनी एकत्र यावं आणि तिथले प्रश्न सोडवायचं असं जर केलं तर निवडणुकीच्या पूर्वी त्या त्या राज्यात एक पर्याय भारतीय जनता पार्टीला हा निर्माण होण्याची शक्यता मला वाटते आणि त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. तर सबंध देशामध्ये आता मी उद्या आग्रह केला राष्ट्रवादीने की मला पंजाबमध्ये जागा पाहिजे तर आता काय अर्थ नाही कारण पंजाबमध्ये आमची शक्ती नाही आहे. त्यामुळे उगीच आम्ही मागायची गैरवशक्यता नाही. किंवा मी आग्रह केला तामिळनाडूमध्ये किंवा उद्या दुसऱ्या एखाद्या पक्षाने सांगितलं की तामिळनाडूमध्ये आम्हाला जागा पाहिजे तर त्याला काय अर्थ नाही कारण की ते DMK आणि काँग्रेस हेच महत्त्वाचे प्रश्न आणि म्हणून त्या त्या राज्यातल्या स्थितीनुसार एकत्र यावं त्याच्यातून निवडणुका कराव्यात आणि निवडणुकीच्या नंतर मग पर्याय आणि कोण नेतृत्व याचा विचार करावा लागेल. आपल्याला जर 1975-76 काळ आठवत असेल तर त्यावेळेला अनिल वाणीच्या नंतर या देशामध्ये श्रीमती गांधींच्या विरुद्ध एक वातावरण तयार झालं. निवडणुका झाल्या जयप्रकाश नारायणांनी अपील करून त्या निवडणुका झाल्या त्यावेळेला एक पक्ष नव्हता. निवडणूक झाल्याच्या नंतर जनता पक्ष जन्माला आला आणि जनता पक्ष जन्माला आल्याच्या नंतर त्याच्यातून मोरारजी देसाई यांची निवड त्या ठिकाणी केली गेली आणि ते प्रधानमंत्री झाले. आणि त्यामुळं आज प्रत्येक पक्ष आपला आपला कोण नेता म्हणू शकतो. काँग्रेसने उद्या जर राहुल गांधी हेच आमचे नेते म्हटले तर चूक त्याच्या पक्षाचा अधिकार आहे. उद्याच्याला समाजवादी पार्टीने सांगितलं की अखिलेश आमचा नेता आहे. चूक नाही, अखिलेश त्यांचा नेता ही वस्तुस्थिती आहे. तृणमूल काँग्रेसने सांगितलं ममता बॅनर्जी आमचे नेते आहेत तर त्याच्यात काही चूक नाही, ते त्यांचे नेते आहेत. आणि म्हणून त्या त्या पक्षाचं आणि त्या त्या राज्यातली परिस्थिती आणि तिथलं नेतृत्व हे सगळ्यांनी मान्य करून एकत्र काम केलं तर मला स्वतःला वाटतं की या देशात पर्याय होऊ शकतो. असं की आर्थिक ह्याच्याबद्दलच्या संबंधीची चर्चा यापूर्वी झालेली आहे त्याच्यात काही फारसं चुकीचं नाही आहे. आरक्षणाच्या संबंधीचा आधी आमचा जो आग्रह आहे त्याच्यामध्ये आज समजा मराठा समाजाची मागणी आहे
इतर जातीजवळची मागणी आहे त्याचा विचार करावा मागाशी मी सांगितलं तुम्हाला. पण व्यक्तिगत मला स्वतः असं वाटतं की ही मागणी करत असताना उद्या समजा मराठा समाजाला मागणी आरक्षणाची झाली, पण शरद पवारांच्या घरातल्या मुलाला आरक्षण हवे का, ती देण्याची गरज आहे का? आणि त्यामुळं त्याच्यातले जे असे प्रस्तावित असतील किंवा सत्ता किंवा बाकीच्या साधनातून एक योग्य फाटवे पोचलेले असतील तर त्यांच्यासाठी आग्रह करण्याच्या संबंधीची काही गरज नाही. आरक्षण सरसकट द्यावं, पण ते देत असताना कुणी घ्यावं आणि कुणी घेऊ नये याचं तारतम्य पाळण्याची गरज आहे. शिवसेना पंकजा यांना मुख्यमंत्री करावा असं याचं पण असं आहे की शिवसेना भाजप हे एकत्र काम करतात, सत्तेमध्ये एकत्र आहेत, दिल्लीच्या सत्तेत एकत्र आहेत, त्यामुळे आपल्या सत्तेतला एक महत्त्वाचा भागीदार काही गंभीर मार्गदर्शन करणाऱ्या सूचना करत असेल तर त्याचा गांभीर्याने विचार संबंधित करतील अशा अपेक्षा त्याच्यावर आम्ही काय सांगू शकणार. आणि हे सगळे गांभीर्याने सूचना होतात असं दिसतं, कारण कालच माझ्या वाचनात आलं ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांनी सांगितलं की माझ्यापुढे फाईल असती तर एका मिनिटात सही केलेली असती. चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांची फाईल तिकडे पाठवावी. मराठा आरक्षणासंदर्भात आता सरकारशी चर्चा करण्यासाठी खासदार उदयन राजे, खासदार संभाजी राजे यांनी पुढे यावं अशी मागणी व्हायला लागल्या. त्यात चंद्रकांत पडेल यांनी सुद्धा सांगितले, यांच्यामध्ये समीर गाडगे यांनी सुद्धा यावं. काय वाटतं असं आहे की मला हे माहिती आहे की म्हणजे तुम्ही म्हणता तशा मागण्या वेगळ्या आणि राज्य सरकारचं म्हणणं काय हे महत्त्वाचं. राज्य सरकारने राजकीय पक्षाच्या प्रमुखांना संपर्क साधून आज बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये ते काय चर्चा करतात याच्यात सगळं अवलंबून आहे. त्यामुळं आज तरी राज्य सरकार या पक्षप्रमुखांच्याशी विचारविनिमय करू इच्छितं असं दिसतं आहे. त्यामुळे इतरांची नावं आज आपण घेणं याला मला काय अर्थ दिसत नाही. राहुल गांधींनी राहुलने मिठी मारली. लोकसभा असं त्यांनी सांगितलं ना किंवा असं असं आहे की सत्ताधारी पक्ष त्याला कधी पप्पू म्हणतात कधी काय म्हणतात तर त्यांनी जाऊन सांगितलं ठीक आहे जे काही म्हणणं होतं ते त्यांनी अतिशय उत्तम रीतीनं प्रभावीरीतीनं मांडलं. पण आपण जाऊन सांगितलं मी लहान आहे, तुम्ही म्हणताना मी पप्पू आहे, मी लहान आहे, ठीक आहे वयाने मी तुमचा लहान आहे आणि म्हणून मी प्रेमाने मिठी मारतो. गुरु कोणाचे तुमचे का कोणाचे गुरु तुमचे का कोणाचे सांगता. असा ही कुठला शोध लावला तू? असा बारामती झाल्याच्या नंतर ते बारामती दोन झाले. एकदा निवडणुकीच्या आधी आली आणि त्यावेळेला निवडणुकीच्या त्या बैठक सभेमध्ये त्यांनी सांगितलं काय वाचेल ते करा आणि शरद पवारांनी या लोकांना कायमचं घरी बसवा हे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि नंतर यांच्याकडून मी सल्ला घेतो हे मार्गदर्शन केलं. आता पहिला सल्ला मी काही दिलेला नव्हता, ते प्रसंगी परिस्थिती बघून बोलत असतात हा त्याचा अर्थ आहे. असं की प्रधानमंत्री पद आहे ती इन्स्टिट्यूशन आहे त्यामुळं त्या पदाची मी हे करू इच्छित नाही. महाराष्ट्रातले काही आमदार राजीनामा देत आहेत असं आहे की लोकांनी मागणी केली म्हणून दिली असं म्हणतात. लोकांची विधिमंडळामध्ये जाऊन या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी अग्रही भूमिका घेणं
हे फायद्याचं आहे का या लढाईतून बाहेर पडणं हे फायद्याचं आहे याचा विचार करावा लागेल. मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये लोकांचं जे म्हणणं असेल ते आपल्याला पचत असेल तर ते म्हणणं प्रभावीपणानं त्या व्यासपीठावर जाऊन मांडण्याची काळजी घेणं आणि त्यासाठी लोकांनी तिथं पाठवलेलं आहे याचं स्मरण ठेवलं पाहिजे. पाकिस्तानच्या निवडणुका झाल्या आणि तिथले क्रिकेटचे कर्णधार इम्रान खान यांच्याकडे पंतप्रधान पद येत आणि आपण क्रिकेटचं नेतृत्व संघटित केलेलं आहे जगभरचं, तर या काळात त्यांच्याशी काही आपले संबंध आले होते का? नाही, पूर्वी आले होते. म्हणजे ते जेव्हा भारताच्या म्हणजे पाकिस्तानच्या वतीने खेळत असत भारतात आले किंवा कुठे आले त्यावेळी त्यांना एकदा भेटी झाल्या. कारण मी भारताच्या क्रिकेट संघाचा अध्यक्ष होतो, मी जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो, त्यामुळे सगळ्याच जगातल्या खेळाडूंशी सुसंवाद यायचा, त्याचा त्यांच्याशी आलेला होता, पण राजकीय नाही. पाकिस्तान क्रिकेट संघाचे अध्यक्ष पाकिस्तान क्रिकेट संघाचं कप्तान देशाचा पंतप्रधान झाला तसं आपल्या या क्रिकेट संघाच्या नेतृत्वातून आपण पंतप्रधान करत बघायचे आपल्याला. नाही म्हणजे आता आजचा क्रिकेट संघाचा अध्यक्ष होणार तर आहे ना, काय कॅप्टन हा कॅप्टन कोण आहे तर विराट कोहली. विराट कोहली विचारूया आपण त्याला काय कॅप्टन. कशाचा कोण कर्जमाफी? असं आहे की कर्जमाफी आणि या संदर्भात राज्य सरकारची भूमिका ही मला अजिबात समंजस होण्याची दिसत नाही, प्रामाणिक होण्याची दिसत नाही. म्हणजे आम्ही लोक सत्तेमध्ये होतो आणि ज्यावेळेला आम्ही 72,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं त्याच्यात काही लोक राहिले असतील नाही असं मी म्हणत नाही, पण एका महिन्याच्या आत त्यातल्या निर्णयाची बरीचशी आम्ही अंमलबजावणी केली होती. आता बहुतेक वर्ष झालं असेल ना, वर्ष होऊन गेलं. आता ह्या वर्ष होऊन गेले तरीसुद्धा कुठल्याही जिल्ह्यात गेलो कुठल्याही तालुक्यात गेलो की लोकांचे अर्ज येतात आणि आमचा प्रश्न तसाच पेंडिंग आहे, याच्यात काही निर्णय झाले नाही. याचा अर्थ या प्रश्नाच्या संबंधी आणि हा जो वर्ग आहे कर्जदार त्याच्या संबंधीची प्रामाणिकपणाची भावना राज्यकर्त्यांची आहे असं दिसत नाही आणि त्यामुळेच ह्या प्रश्नाला हा विलंब होतो. कशाचं जिल्हा अध्यक्षाची निवडी झाल्या नाहीत कोल्हापुरात? नाही आता कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या ज्या प्रमुख लोक आहे आजच सकाळी मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आमच्यात काही वाद नाही हे इथं उद्या तेव्हा ह्या आता हे दोन्ही कोपरे एकत्र आले आणि दोघांनी एकत्रित मला सांगितलं की आमच्या आता पक्षाची जबाबदारी त्यांनी अध्यक्षांना असं सांगितलं की यांनी घ्यावी. बरोबर ना? बरोबर. तुमचा प्रश्न सुटला. मराठा क्रांती मोर्चाच्या पाठीमध्ये प्रत्यक्षरित्या शरद पवार यांचं असं म्हटलं जातं आणि चंद्रकांत दादांची निवडणुका जवळ आल्यानंतर शरद पवारांना दादा असं आहे की शरद पवार 14 वेळी निवडणुकीला उभे झाले आणि डायरेक्ट निवडणुका त्यातले त्यांनी 7 केल्या. चंद्रकांत दादांना अजून डायरेक्ट इलेक्शनला जाऊन लोकांना सामोरं जायचं शिकायचं त्यांना एकदा शिकून द्यायचं संबंधीची नंतर शरद पवारांच्या जर बोलायला त्यांनी काय बोलायचं असेल ते बोलावं. माझं म्हणणं आहे की गप्प राहिले असते तर बरं झालं असतं, पण तिथं साफ सोडणार आहेत वगैरे त्यांनी वक्तव्य केलं त्यामुळे ते आंदोलन चिघळायला मदत झाली. साधी गोष्ट प्रश्न सोडवला असता तर ही वेळच आली नसते ना. प्रश्न सोडवण्याच्यासाठी मलाही मान्य आहे कोर्टाचा निकाल लागला, पण कोर्टाचा निकाल लागल्याच्या नंतर त्याला पर्याय असतात ना.
ते फजे तुम्ही 4 वर्षात तुम्हाला फजे दिसत नाही. बस तुम्ही सांगितलं होतं की इतक्या दिवसाचा प्रश्न सोडू, आम्ही सांगितलेलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धनगर समाजाचा प्रश्न आम्ही सोडून देऊ. आम्ही काही कोणी सांगितलं नव्हतं. आणि मग हे सांगून जाहीर फरणार बोलून सत्ता हातात आल्याच्या नंतर महिन्यान महिने वर्षानुवर्ष त्याच्यात फाळू टाकायचं नाही, याच्यातून लोकांच्यात नैराश्य येतं आणि मग लोक टोकाची भूमिका घेतात. असं हे समज राज्य सरकार मला या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल गांभीर्यानं बघतं असं दिसत नाही. राज्याच्या भल्याच्यासाठी आपण सत्तेत आहोत याचं स्मरण त्यांना दिसत नाही. साहेब, अशी टीका केली जाते की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता 15 वर्ष असताना त्यांनी शेवटच्या टप्प्याला आरक्षण दिलं पण दिलं. आणि कसं आहे, सरकारमध्ये रोज निर्णय होत नसतात. वर्षानुवर्ष आता रोजगार हमीचा निर्णय हा कधी झाला तुम्हाला आठवत असेल? कदाचित तुम्ही पत्रकारिताही करत नसाल त्या काळात. त्या काळात तो झाला, त्याच्यानंतर त्याच्यात दुरुस्ती आली. दुरुस्ती काय आली? त्या रोजगार हमीला आता मी मुख्यमंत्री झाल्यावर बदल केला आणि बदल करून त्याच्यात आम्ही फळबाग लावल्या आणि फळबागाला रोजगार हमीची जो झाली हा निर्णय नंतर घेतला. ही निर्णयाची प्रक्रिया लोकशाहीमध्ये चालू असते, ती एकाच वेळेला होत नसते. पण योग्य वेळा येतात, लोकांच्याकडून सुद्धा तशा प्रकारच्या भावना होतात, त्याची नोंद राज्यकर्त्यांनी घ्यावी लागते. आणि म्हणून ह्या आरक्षणाच्या संबंधीची नोंद ज्या प्रस्तावित आली त्यावेळेला त्यावेळच्या सरकारने घेतली, पण आजच्या सरकारने जाहीर करून याची कृती केलेली नाही, त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. आता त्याच्या संबंधीची खरं सांगायचं म्हणजे हे गुप्तता का ठेवली मला समजत नाही. म्हणजे तुम्हाला कदाचित आठवत असेल की राजीव गांधी प्रधानमंत्री असताना त्यावेळेला अशीच कोणता वोफर्सवरून झालेली होती. इथं मागणी काय? मागणी असे की दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एके अँथनी हे संरक्षण मंत्री असताना आणि मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना याच राफेलची किंमत, आता 11 एक्झॅक्टली माझ्या लक्षात नाही पण $580 अशी काहीतरी होती, 580 कोटी डॉलर एवढी होती. आणि तीच यांनी फायनल केली त्यावेळची काहीतरी 1100-1200 झाली, 1600 झाली, 1550 कोटी झाली. आता हे लगेचच एवढी किंमत कशी वाढली? आणि म्हणून त्यासंबंधीचं स्पष्टीकरण द्या ही मागणी संसदेमध्ये केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ह्या करारामध्ये गुप्तता आहे आणि ती गुप्तता आम्हाला मेंटेन करावी लागते हे सांगण्याच्या संबंधीची भूमिका घेतली जाते. याचा अर्थ ह्याच्यातून काहीतरी गोष्टी देशवासियांच्यापासून लपवायचा प्रयत्न आहे ही शंका लोकांच्या मनामध्ये आलेली आहे. मला असं वाटतं राज्यकर्त्यांनी उगीच काहीतरी गुप्ततेच्या संबंधीचं सांगून मी त्या कराराची डिटेल देऊ नका, पण किंमत सांगायला कसली गुप्तता? आणि ती किंमत योग्य आहे का नाही हे लोक ठरवतील. आणि ती किंमत आपल्याला सांगायला गुप्तता आहे आणि अन्य देशांना त्या किमतीनं ती विमानं विकलेली आहेत कमी जास्त किमतीनं, तिथली किंमत बाहेर आलेली आहे, मग ही किंमत सांगायला अडचण काय येते? तू सांगितलं ना पाठीमागच्या सरकारने आरक्षण दिलं होतं, दिलं राबवलं आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय कोर्टाने वेगळा घेतला. असं की त्याच्यावर मी भाष्य करावं असं काही हे नाही.
याचा राज्य ठाकरे काय म्हणतात, आणखीन ते काय त्यांचे चिरंजीव उद्धवचे नाव विसरलो मी, पण ते काय म्हणतात वगैरे, या सगळ्यांच्या मी भाष्य करण्याची आवश्यकता नाही, इतकी वेळ आली ना.